उद्यापासून संसदेचं अधिवेशन होणार सुरू. पंतप्रधान मोदी आणि कॅबिनेट मंत्री खासदार म्हणून घेणार शपथ. केजरीवालांच्या जामीनाच्या स्थगितीला सुप्रीम कोर्टात आव्हान. जामीनावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होण्याची शक्यता. कुस्तीपटू बजरंग पुनियावर नाडाकडून निलंबनाची कारवाई. डोपिंग विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल बजरंग पुनिया निलंबित. पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील हॉटेलमध्ये नशा पार्टी. अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील ड्रग्ज दारू पार्ट्या रोखण्यास सरकार अपयश. द लिक्विड लेझर हॉटेलच्या मॅनेजरसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी. ड्रग्जमुक्त महाराष्ट्र व्हावा ही सरकारची भूमिका. जिथे ड्रग्ज सापडतील तिथं कडक कारवाई होईल. ड्रग्ज प्रकरणावरून एकनाथ शिंदेंचा इशारा. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात शंभुराज देसाईंचा हात. रवींद्र धंगेकरांचा देसाईंवर गंभीर आरोप. ड्रग्ज सापडलेल्या परिसरातील अधिकाऱ्यावर कारवाई होणार. शंभुराज देसाईंची माहिती. शंभुराज देसाई अपयशी ठरले. राजीनामा द्या. सुषमा अंधारेंची मागणी. पुण्यातील ड्रग्ज पार्टीचं खापर. वाढत्या लोकसंख्येवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा अचक दावा. द लिक्विड लेझर हॉटेलमधील साऊंड सिस्टीमसह इतर मुद्देमाल जप्त. मुद्देमाल जप्त करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागानं आणला टेम्पो. पुण्यात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष देणं गरजेचं. हॉटेल चालक मालकावर कठोर कारवाईचे निर्देश. पिंढारकर कॉलेजवर प्रशासक नेमण्याची मागणी. अन्यथा कोकण पदवीधर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार. डोंबिवली शिक्षक प्रसारक मंडळाच्या शिक्षकांचा इशारा. पालघरमध्ये उद्या ओबीसी समाजाचं लाक्षणिक उपोषण. लक्ष्मण हाकेंना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय उपोषण. बोगस ओबीसी आरक्षणाची चौकशी झाली पाहिजे. आबासाहेब पाटलांची मागणी. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी करा. शेतकरी नेते अजित नवलेंची मागणी. मायावतींचे पुतणे राजकीय उत्तराधिकारी. आकाश आनंद हे बसपाचे सुप्रीमो होणार. विधानसभेत महायुतीचं सरकार येणार. श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. मावियाकडून फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल. श्रीकांत शिंदेंचा हल्ला. छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेची मंत्री अतुल सावेंकडून पाहणी. अधिकारी आणि कंत्राटदारांना सावेंनी धरलं धारेवर. अंबरनाथ सेंट फ्लोबेन कंपनीमधील कामगारांचं आंदोलन मागे. 300 कामगारांना कोणतंही कारण नसताना काढलं कामावरून. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर वाशिमच्या सोरत गावातील विद्युत पुरवठा सुरळीत. वीज कर्मचारी ऍक्शन मोडवर. अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. सिंधुदुर्गमध्ये इंद्रधनुष्याचा सुंदर नजारा. इंद्रधनुष्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद. अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या. उमरगा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. जोरदार पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप. पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ. सँडविच विक्रेत्यावर कोयता गँगचा हल्ला. तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.